अगर आशा 1 2 3 4 5 6 7 सात तो फायदे थे दगड़ांची आवाज था इथे पूर्ण लाटायचा आपटून आपटून नाही झालाय त्याला मित्र व्हिडिओ करतो म्हणून त्याला नाव काय म्हटले सांगा यूट्यूब मामा तर मित्रांनो ऑलमोस्ट 1 ते 1.5 महिना राईडला कुठे गेलो नव्हतो आणि आज आज खूप दिवसांनी आपण आता राईडला चाललो आहे. ॲक्च्युली ऑलरेडी राईड चालू झालेली आहे. मी आता सध्या तुम्ही बघता इथं मुंबई गोवा हायवेला आहे आणि इथून आम्ही चाललो रेवदंडा बीचला. इथून ऑलमोस्ट 60 किलोमीटर फक्त आपले बाकी राहिले आहेत आणि आपण ते आता कम्प्लीट करणार आहे. बाय द वे हा आहे माझा मित्र अमर. सुपर फोटोग्राफी याची स्पेशालिटी आहे. कडक फोटो काढतो. बाकी आपण तिकडे चाललो आहे जे प्री वेडिंग शूटला चाललो आहे. माझ्या मित्राची प्री वेडिंग शूट आहे त्यासाठी मी ड्रोन शॉट घेणार आहे. त्यासाठी मी चाललो आहे आणि चला इथं आपण काय जे आहे ते आता डायरेक्ट तुम्हाला मोटो ब्लॉगिंगमध्ये काय ते सांगतो. इथून निघूया कारण आता जस्ट पुढे गेले निघू आता पडतात आपण. तर आम्ही मस्त थांबलो होतो यार इथे चहा वगैरे पिला आम्ही. इथं आता निघू आपण. इथे पनवेल आम्ही जेव्हा जस्ट क्रॉस केलो आणि इथून एवढी थंडी वाजायला चालू झाली आहे. म्हणजे मुंबईत एवढी थंडी वाजत नव्हती का रे. पूर्ण गरम होत होतो आम्ही बाईकवर चालू. पण इथं इथे खूप गारटा आहे. ॲक्च्युली इथं झाडी खूप आहे. कर्नाळा फोर्ट आता मागे आम्ही सोडला. कर्नाळा फोर्टच्या पुढे थांबलेलो या ठायलावर. चल बस रे. ओके तर मित्रांनो खूप दिवसांनी राईड करतोय ना खूप मजा येते. निखिल आता पुढे गेला त्याची गाडी दिसलेली. त्याला आता ओव्हरटेक करायचं आहे आपल्याला. सकाळचा सूर्योदय आणि संध्याकाळची सूर्यास्त जबरदस्त असते. एक वेगळी वाईब्स येते त्याच्याने. इकडे आय थिंक सूर्योदय होतो आहे आपला दिसणार नाहीये. दिसतोय इथे ढगाच्या मागे एक ऑरेंज गोळा दिसतोय. वाव आणि पूर्ण धुकं पसरले इथे. किती मस्त वाटतंय आणि किती महिन्यांनी मी हे असं सगळं दृश्य दिस बघतोय. तर ही आहे समोर आपल्या मित्राची गाडी. तर आता वाजलेत 8:50 झालेत आणि ऑलमोस्ट 2.5 तासामध्ये आम्ही इथे अलिबागला पोहोचलो. रेवदंडा बीचवर आहे आपण. रेवदंडाचा किल्ला हा तुम्हाला जसे हा मागे आहे आणि इथं आम्ही जरा थांबलो आहे कारण की इर्टिगा येते मागून आपली मित्राची कार निखिलची कार येते. तर त्याच्यामध्ये हे सगळं सामान टाकणार येते आणि मग आपण आतमध्ये जाणार आहे. हां तर मित्रांनो तुम्हाला त्यांची ओळख करून देतो. तुझं नाव काय? प्रशांत. हां हा जो आहे तो व्हिडिओग्राफी करणार आहे आणि हा फोटोग्राफी पण करणार आहे. आणि जो व्हिडिओ करतोय त्याचे पण इंट्रोड्यूस करून देतो. ड्रोन उडवणार आहे आणि मी ड्रोन उडवणार आहे. यांच्या तुम्ही लेन्स बघता खूप मोठमोठा लेन्स आहे. तुझी लेन्स दाखव रे. ती 70-200 लेन्स आहे. मी पहिल्यांदा बघतोय ही लेन्स क्लोज शॉर्ट साठी. हा ना. बापरे. आणि ही रे आय डी मार्क 4 यूज करतोय. दोघांकडे फायडी मागपूर. मला ब्लॉगिंग साठी कुठली चांगली होईल रे. कुठला घेऊ मग जरा स्वस्तामध्ये. काय सोनी 7S कितीपर्यंत भेटतो? 7.3 कितीपर्यंत येईल तो? असं पूर्ण किट घ्यायला गेलं तर 4-5 लाख रुपये. राहू दे आपला गोप आपला गोप्रो ठीक आहे. 4-5 लाख हाही घेऊन हाणेल मरा धरून. अगं ही ही गाडी झोपा काढून आली आहे. नाव सांग तुझं. अरे बोल. हाय मी स्वरा. मला मुलगी आली बघला मला खूप
आम्ही सगळे दाखवणार तुम्हाला बरोबर की नाही. हा तर मित्रांनो, हा आपला निखिल, तुम्ही मागे बघितला असेल तर ह्याचा फोटोशूट करायला आपण इकडे आलेलो आहे, प्री वेडिंग शूट. स्वप्नील नंतर ह्याची दांडी गोल होणार आहे नेक्स्ट मंथ मध्ये. असे ऍक्च्युली आता दोन तीन जणांचे लग्न आलेत काय रे, आय थिंक संडेलाच आपलं कोण अक्षयचं लग्न आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच पुढे, आणि जुन्नरला आहे त्याचा पण ब्लॉग होईलच. विचार चाललाय बाईक ना जाऊ का याच्या कारने जाऊ, बघू आता काय पुढे मॅनेज होईल तसं आम्ही बघू. हा तर मित्रांनो, ही आहे स्वरा आणि ही आहे निखिलची भाची. बघा किती गोड आहे. स्वरा कसं वाटतं तुला? सगळ्यांना डबरात घालून खूप त्याला मित्र व्हिडिओ करतो म्हणून त्याला नाव काय भेटेल सांगा, युट्यूब मामा. आणि युट्यूब मामा सारखं दिसतो. आता आम्ही पहिल्यांदा त्या रेवदंड्यावर जाणार आहोत, मग मामाचं प्री वेडिंग करायला जाणार. हा तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत रेवदंडा फोर्टमध्ये. ते तुम्हाला दिसत आहे हा पूर्ण रेवदंडा फोर्ट आहे. ह्याला बोलतात चार खाणी. ह्याचा उपयोग मी बघ तर ही आहे रिया स्वरा, तुम्हाला माहीत असेल. आणि हे जे मागे तुम्हाला दिसत आहे हे आहे चार खाणी. याच्यामध्ये बोललं जातं की याच्यामध्ये दारोगोळा आणि धान्याचा वगैरे साठा करायचा. आणि इथून हे तुम्हाला दिसत आहे हे तोफा. याकडे असे 1 2 3 4 5 6 7 तोफ आहे तिथे, जिथं ठेवलं त्यांनी. तर स्वरा बोलते की तिला तोफ घेऊन घरी जायचं आहे. सगळ्यात ती छोटी छोटीवाली तोफ उचल लागती वाली सगळ्यात छोटी आहे. ही मोठी आहे ना, ही घालणार नाही. चल तिकडं छोटी छोटीवाली तोफ ते की तिकडे छोटी तोफ उचल तरी. उचल उचल ते का नाही उचल ना, खूप जड आहेत ह्या तोफा. अशा 7 तोफा इथे ठेवलेल्या आहेत. ॲक्च्युली ह्या ज्या तोफा त्या वेगवेगळ्या ठिकाण होत्या, पण इथल्या ज्या इथले जे नागरिक आहेत रेवदंडामधले त्या लोकांनी ह्या तोफा एका ठिकाणी आणून ठेवल्यात. आणि या फोर्टच्या मुखालाच आहे ना कुंडलिका रिव्हर येऊन समुद्राला भेटते. कुंडलिका रिव्हर जे कोलाड तिकडून आलेलं आहे ते येऊन इथे आपण ते बघणार आहोत. हो जाऊया. चार खाणी बोलतात. ही जी चार खाणीची इमारत आहे ही चार माळ्याची, पण इथे काय इथे बोला ते शस्त्रसाठा आणि ते शस्त्रसाठा आणि धान्य इथे जमा करायचे, पण इथे काय कळत नाही नक्की कसा यूज काय इथे कुणालाच माहीत नाही. तुम्ही बघता इथे काय आहेच नाही. इथे थोडेसे मला इथे हे दिसत आहे आय थिंक ते तोडले वगैरे. चार माळ्याची आहे आणि इथे तुम्हाला दिसत इथे एक सरी, ही दुसरी सर आहे, तिसरी. इथे काहीतरी असावं इथं वर काय इथल्या लोकांना पण विचारल्यावर त्यांना पण माहीत नाही आहे. तर मित्रांनो, हा जो किल्ला आहे तो पोर्तुगीजांनी 1524 साली बांधलेला. आणि ॲक्च्युली त्यासाठी पोर्तुगीज जेव्हा व्यापारासाठी आलेले तेव्हा त्यांनी हा एक व्यापारासाठी हा ॲक्च्युली किल्ला बांधला गेला. त्याच्यानंतर 1806 साली मराठ्यांनी हा किल्ला काबीज केला. आणि नंतरला 1818 साली ब्रिटिश लोक आले या किल्ल्यावर. काय हा इथला इतिहास म्हणजे या किल्ल्याने खूप सारे असे युद्ध वगैरे बघितले असते. हा पायऱ्या असणार ग बघ इथे दिसू इथं खाचे वगैरे आहेत त्याच्यामुळे असं वाटतं काय ना काय तर असेल. तर हे आहे ते चार खाने आणि इथे हे बाजूला काय ते काय माहीत नाहीये काहीतरी असलं इथं काय तर स्ट्रक्चर असलं पाहिजे. आणि ह्याच्या भिंती सगळे पडक्या पडलेलं आहे ॲक्च्युली सगळं इथलं सगळं स्ट्रक्चर पडलेलं आहे. आणि हो तितकं मोठं आहे ते पडलं ते
एक्झॅक्टली. रेवदंडा बीचला फिरतोय आणि आता आणि दुपारचे वाजले 12 आणि खूप गरम झाले का ग. खूप गरम झाले, खूप ऊन आणि नारळ असे पडते असे आणि मला खूप भीती वाटते. नारळ झाडातून वरून नारळ पडतात काय ग बरोबर ना. आता मी घाबरले, ही हिला वाटतं हिच्या डोक्यावर नारळ पडेल. म्हणतो तू घाबरलीस ना, बोलते नाही नाही मला डोकं नारळ पडेल. आणि ते समोरच चालली आहे व्हिडिओ शूट तिकडे आणि खूपच नारळ खूपच म्हणजे डेंजर झालंय. मी मागच्या वेळी शांतीला दुसरा अलिबाग होतो एकच अलिबाग आहे. तू त्या मेन तिकडे गेलेलीस. आम्ही तिकडे हा वेगळा, हे रेवदंडा बीच आहे. तू गेलीस तो अलिबाग बीच ला गेलेली. हा देवदंडा बीच आहे. देवदंडा ना रेवदंडा. रेवदंडा बीच आहे. काय भीती वाटते ग तुला? गरम होतय मला, माझी स्किन पण हेवी झाली. हा ना. तर मित्रांनो आता आपण आलो रेवदंडा बीच पाशी. खूप मजा येणार आहे. आता आम्ही समुद्र तुम्हाला दाखवणार आहे. हा इथे मागे समुद्र आहे रेवदंडा बीच आणि इथे बाजूला हा फोर्ट आहे. तुम्ही बघू शकता की इथे ना पाण्याच्या लाटा आपण हे झालंय पूर्ण झिजलाय पूर्ण दगड. तुम्ही बघताय हे बघा कसं झाले दगडांची अवस्था इथे पूर्ण लाटायचं आपटून हे झालंय. बाजू इथे मी ड्रोन शॉट घ्यायचा प्रयत्न करत होतो पण इतकी हवा येते. आय डोंट नो तुम्हाला आवाज जातोय का नाही पण हवा खूप खूप येते. मला इथे ड्रोन उडवताच आला नाही. ड्रोन उडवतोय पण फुल असा विबल करतोय त्यामुळे ड्रोन शॉट घेताच आला नाही. इथे थोडाफार एका दोन घेतलेले ते तुम्ही बघू शकता जागावर उडवलेला. वाव समुद्र किती मस्त आहे ना. जातेस का नको पाणी नको जाऊस. तर श्रेया काही काही वेळ फक्त समुद्रावर होते आणि तिने बघ काय काय सापडवलं. तिने मस्त शंख काय आहे शिंपले तिला भेटलेत शोधत बसलेली. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत अशा सुंदर अशा ठिकाणी दिसतो तुम्हाला. हे इथं आम्ही प्री वेडिंग शूट करणार आहे. बाजा स्वरा काय आहे? ओल्ड चर्च आहे. जुना पोर्तुगीजांचं त्या काळातलं ऍक्च्युअली हे मला दिसतं एकदम सुंदर दिसत आहे. कुत्रा चावलं खूप ऊन लागते ना. हा इथे हे लिहिलेलं आहे काय लिहिलेलं बघा पुरातत्वीय स्थळे अवशेष. तर इथं आमचे व्हिडिओग्राफर टेस्टिंग चालू आहे कसं शॉट घ्यायचा. व्हिडिओ शॉट घ्यायला शॅडो शॉट घेणार आहे असा. आणि फक्त फेस फुल फेस असणार आणि हा शॅडो जाणार आहे ना. हा थोडा इफेक्टिव्ह असणार हे असं आमची कलाकिरीगिरी. हां आणि इथं मॉडल आहे आमची स्वरा ढांडा. आणि हे काय
असं डिस्कस करून येत नाही असं करताना, जे आम्हाला लोकेशनला जे बरं वाटेल तेच बरोबर. सो आम्ही या लोकेशनला येतं काय करायचं काय माहीतच नाही, तर ह्यांनी ते हेडारे पान तिकडून कुठून तर उचलून आणलं आहे आणि त्याच्यावर टेस्टिंग चालू आहे त्यांची. हां, त्याचा फोटो पण काढतील मस्त पाहिजे, सुंदर आहे. ॲक्च्युली रेवदंडा हा फूडला मी बघतो ना सकाळपासून, खूप माणसं आलेली इकडे प्री वेडिंग शूटसाठी, म्हणजे कपल्स लोक खूप खूप आलेले प्री वेडिंग शूटसाठी, म्हणजे ऑलमोस्ट 10-12 तर येऊन गेले असेल फोटोशूट करून. हां, हे आमचं एक कपल, आता बघू कुठं कुठं जायचं आहे. Bye bye. Bye bye.